नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या आठव्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या ऑक्टोबर 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे, परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे अगदी साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर माहिती करून घेऊया ऑक्टोबर महिना वृश्चिक राशीसाठी काय सांगतोय। महिन्याच्या प्रारंभिक काळामध्ये गुरुग्रह 9 ऑक्टोबरपासून 119 दिवसांसाठी होतो आहे वक्री, त्यामुळे त्याच्या काही अशुभ परिणामांच्या विषयी आपण सावध असणं फार महत्वाचं असणार आहे। गुरुग्रह सध्या वृषभ राशीमधून कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करतो आहे। 9 ऑक्टोबरपासून गुरुग्रह होतो आहे वक्री, एकाच वेळी 6व्या आणि 7व्या घराचं फळ गुरुग्रह वक्री काळामध्ये आपल्याला द्यायला लागणार आहे। कुंडलीमधलं 6वं घर हे काहीसं अशुभ परिणाम देणारं घर मानलं जातं, त्यामुळे या काळामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या कामात विलंब होणं, अधिकचा खर्च वाढणं, काही गोष्टी आपल्या मनाच्या विरोधामध्ये घडणं तर असे अनुभव येऊ शकतात, त्यामुळे आपले मानसिक मनोबल किंवा त्रागा थोडासा वाढू शकतो आणि मनोबल थोडं कमी होऊ शकतं आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या कामावर झाल्यामुळे कुठेतरी एखाद्या प्रोजेक्टमध्ये काही काळासाठी आपली पिछेहाट झाली तर नवल वाटायला नको आणि म्हणूनच या महिन्यापासून आपल्याला आपल्या कामावर, आपल्या नातेसंबंधांवर, आपल्या आर्थिक देवाणघेवाणीवर, गुंतवणुकीवर, आरोग्यावर काटेकोरपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहणार आहे। एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याला पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आपल्यावरती येऊ शकते, त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील। असं असलं तरी आधीपासूनच वक्री झालेला शनिग्रह आपल्याला आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण बदलांना घडवण्यासाठी मदत करणारा राहणार आहे। शनिग्रहाच्या पनवतीचा हा शेवटचा 6 महिन्यांचा कालावधी सुरू आहे, अशा वेळेला काही शुभ घटना सुद्धा अनुभवायला मिळत राहतील, जीवनातील काही महत्त्वपूर्ण बदल या काळामध्ये होताना दिसते, त्यामुळे गुरु आणि शनी या दोन्ही महत्त्वाच्या ग्रहांच्या सध्याच्या गोचर भ्रमणामुळे एक प्रकारचा शुभ आणि अशुभ गोष्टींचा बॅलन्स मात्र साधला जाणार आहे आणि त्यामुळेच आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक प्रसंगावरती, प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवणं महत्त्वाचं राहील, कारण आपला एक एक निर्णय, आपल्या योजना, आपले विचार, आपली कृती आपल्या भावी जीवनासाठी या महिन्यापासून महत्त्वाची कामगिरी करणार आहे हे विसरू नका। आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि यशप्राप्तीसाठी जी मंडळी व्यवसायामध्ये आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी, आर्थिक लाभासाठी जरा अधिकची मेहनत घेणं गरजेचं राहणार आहे। जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने व्यावसायिक निर्णय घेणं उत्तम राहील, मात्र ज्यांना नव्याने भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी मात्र थोडं या कालखंडामध्ये थांबून पुन्हा एकदा विचार विमर्श करून भागीदारीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घ्यायचा आहे। तसेच आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईंवरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, आपली व्यवहारातील रहस्य बाहेर येणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे। आपल्या राशीचा ग्रह मंगळ सध्या 20 ऑक्टोबरपर्यंत कुंडलीच्या 8व्या घरातून गोचर भ्रमण करत आहे। आपल्या राशीचा स्वामी ग्रह जेव्हा 8व्या घरातून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा व्यक्तीला भविष्यातील काही घटनांचा सुगावा आधीच लागत असतो आणि त्यामुळे एक प्रकारची दूरदृष्टी प्राप्ती होते, ज्यालाच आपण मराठीमध्ये द्रष्टेपण असं म्हणतो। याचा लाभ म्हणजे भविष्याचा विचार आधीपासूनच करून काही योजना बनवणं सध्याच्या काळात, ज्यामुळे भविष्यात यश संपन्नता मिळवण्यासाठी उपयोग होतो। अर्थात तशीही आपली वृश्चिक राशी ही गूढशास्त्राच्या अभ्यासासाठी अनुकूल राशी मानली जातेच। 20 ऑक्टोबर नंतर हाच मंगळ ग्रह भाग्यस्थानामध्ये पदार्पण करतोय, ज्याचा लाभ आपल्याला काही कार्यामध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी होणार आहे। म्हणजेच काही अडीअडचणी आल्या तरी त्यामध्ये योग्य व्यक्तींचं सहकार्य, मार्गदर्शन, मदत
योग्य वेग्य योळी मिळायला मदत मिळेल. या महिन्यातील रवी बुध शुक्र या ग्रहांचं गोचर भ्रमणाचं सहाय्य नोकरदार मंडळींना उत्तम मिळणार आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी, परदेशातील नोकरीसाठीचे प्रयत्न करण्यासाठी, परदेशातले दौरे करण्यासाठी हा कालखंड इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींना विशेष लाभाचा राहील. वक्री गुरुच्या संबंधात विद्यार्थ्यांचा विचार करता हा महिना आपल्यासाठी जरा चॅलेंजिंग राहणार आहे विद्यार्थी मंडळींना. तेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त काही गोष्टी आपण जर करत असाल तर अभ्यासाचं वेळापत्रक अवश्य आखून ठेवा. काही चांगल्या संधी आपल्याकडून हातातून जाणार नाहीत अभ्यासाच्या संदर्भात मध्ये याकडे लक्ष ठेवा. कॅम्पस इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन मध्ये पूर्ण तयारीने जा. ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल दाखवू नका. मात्र हा वक्री गुरु आपल्याला प्रेम संबंधामध्ये, नाते संबंधामध्ये सकारात्मक परिणाम देणारा राहणार आहे. शेत जमीन, सोनं, बांधकामाची जमीन, नवीन घर, वाहन यांच्या खरेदीच्या विचारामध्ये असाल तर अवश्य निर्णय घेऊ शकता. दाम्पत्य जीवनातील समस्या सोडवण्यासाठी हा कालखंड शुभ राहील. तर संततीचा निर्णय आणि विवाह जुळवण्यासाठीचे ग्रहयोग अनुकूल आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये लिक्विड इन्फेक्शन, साथीचे आजार सांभाळावे मात्र लागतील. तर प्रवासातील दगदग आणि धावपळही सांभाळायची आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता मॅसेज करून, आणि माहिती घेऊ शकता कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन, आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा विचार करता इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, FMCG, बँकिंग, फायनान्स, IT, केमिकल, इंजिनिअरिंग हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. परंतु फार काळजी घेऊन ट्रेडिंग करायचं आहे, घसमुसळेपणा कामाचा नाही. नवीन डिमॅट अकाउंट अवश्य सुरू करू शकता या महिन्यामध्ये. तर मंडळी, ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आपण मासिक राशी भविष्य अभ्यासताना चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं. कारण चंद्राचं गोचर भ्रमण संपूर्ण महिन्यात 30 ते 31 दिवसात सगळ्या 12 घरांमधून आणि 12 राशींमधून होत असतं. कारण 2.25 दिवसाने आपली राशी बदलत असतो. असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं त्यावेळेला आपल्याला फार काळजी घ्यायची असते आपण घेत असलेल्या निर्णयाची आणि आरोग्याची. या महिन्यातील चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं जे राहणार आहे त्या तारखा असणार आहे 4, 5, 6, 18, 19, 22, 23 आणि 31. त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे निर्णय घेत आहे तर सावधानता ठेवा, मानसिक शांतता ठेवा, आरोग्य सांभाळा. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना असणार आहे 1 ते 3, 7 ते 17, 20, 21 आणि 24 ते 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी, महत्वाच्या मीटिंग्स, महत्वाचे निर्णय अवश्य ह्या तारखांमध्ये आपण नियोजित करू शकता. मंडळी, काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला अतिशय सुंदर मंत्र उपासना करायची आहे. ओम श्रेम क्लेम, ओम श्रेम क्लेम एक माळ अवश्य करा. तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय अवश्य अवश्य वाचण्यात ठेवा अगदी रोज. तर ही होती आपल्या वृश्चिक राशीची ऑक्टोबर महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी एक पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी, ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे. हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर फोनपे 331 रुपये करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र. तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र,
त्याचप्रमाणे आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये आणि कार्यालयामध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल, ऑर्डर द्यायची असेल, तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट आणि त्यानंतरची त्याची ऑर्डर अवश्य बुक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आपण वास्तूमध्ये रोज अग्नी प्रज्वलित करून प्रदक्षिणा मार्गाने घंटा वाजवत तो अग्नी फिरवणं, म्हणजेच अग्निस्नान आपल्या वास्तूला घडवणं. यासाठी अतिशय सुंदर असं हे पितळेचं भांडं आम्ही तयार केलं आहे. धूपदीप एकामध्ये, इथे दोन वाट्या आहेत तांब्याच्या, त्याच्यामध्ये एकामध्ये भीमसेनी कापूर, त्याच्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये एक सुंदर अशी छोटीशी वात कापसाची जी गाईच्या तुपामध्ये भिजवलेली, हे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सर्व मंगल मांगल्य सारखा अतिशय सुंदर आणि शुभ असा मंत्र घंटानाद करत संपूर्ण वास्तूला हा अग्नी फिरवणं प्रदक्षिणा मार्गाने, यामुळे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढते, वास्तूतली नकारात्मक ऊर्जा कमी व्हायला निश्चित चांगली मदत होते. तर याची सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन याची ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी असा होता वृश्चिक राशीचा ऑक्टोबर महिन्याचा प्रवास. पुढच्या भागात धनुराशीची घेऊया माहिती. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.